रेणुका कुठे गेली? आता इथेच तर होती. तरी आम्ही सांगत होतो राजवाड्याबाहेर पडायला नको, घात होऊ शकतो, पण नाही. महाराणी भागवती, तुम्ही आधी शांत व्हा. रेणुकेला काहीही होणार नाही. प्रधानजी. जी महाराज. त्वरित रेणुकेचा शोध घ्या, इथे गावातच कुठेतरी असेल. होय महाराज. चला रे. कुठे गेली असेल ही? काही संकट ओढवलं तर? शरयू, तू काय झालं? रडतेस का? राजकुमारी, काय झालं सांग ना. आणि तू तर आजोळी गेली होतीस ना मामांकडे. वय गेले होते मी, माझ्या लग्नाची बोलणी चालली होती. लग्न? वय समद ठरले होते, पण त्या लोकांनी वरदक्षिणेसाठी माझ्या संग ठरलेलं लगीन मोडलं. असं कसं? तुम्हास तर ठाऊक आहे राजकुमार, माझा बाल आहे गरीब माणूस आहे, तरीबी त्यांनी वरदक्षिणा मान्य केली. पण त्या लोकांच्या अपेक्षा लईच वाढल्या बघा. आणि त्यांच्या अपेक्षा वरदक्षिणा हे पूर करण्याचं माझ्या बापाची ऐपत नव्हती. आणि म्हणून त्या लोकांनी माझ्या संग ठरलेलं लगीन मोडून टाकलं. माझा बाल लय गरीब आहे, त्यांनी माझ्यामुळं घरदार सगळं गहाण ठेवलं. माझा बा माझ्यासाठी कर्ज बाजारी झाला, आमचं घर शेती सारं काही त्यानं गहाण ठेवलं. माझी आई आणि बा ते दोघ व्याज लई काळजीत आहे, आणि हे समद फक्त आणि फक्त माझ्यामुळे झालंय. खरंच राजकुमारी, मुलगी म्हणून कुणी बी जन्माला येऊ नये. हे शिवलिंग पाण्यात का सोडताय? देव जड झालाय आम्हास. म्हणजे निघा होईना त्याची आमच्याकडनं म्हणून. पण महादेवांना असं काय लागत? धोत्र्याच्या फुलांनीही संतुष्ट असतात ते. हेच चित्र आहे बघ, इशारी फुलांनी देव संतुष्ट असतो, कारण तो देव असतो. पर माणूस संतुष्ट होत नाही, त्याला लय काही काही पाहिजे असत बघ. धन संपत्ती वैभव ही भूक भागवण्यासाठी आयुष्य जात त्याच. आता तूच सांग की कसं बघायचं आम्ही याच्याकडे? अहो बाबा, पण भरमसाठ खाऊन माणसं हलकी झाली. पर देव देव जड झाला रे, देव जड झालाय. होऊ दे त्याचं विसर्जन. आता जातो इकडनं. बाबा, जो सर्जन करतो त्याचं विसर्जन नको. आणा ते शिवलिंग इकडे, नका सोडू ते पाण्यात. अरे पण तू काय करशील याच? होऊ दे त्याला तिच्या विश्वात विलीन. अशा माणसांच्या जगात नको येतो. जातो इकडनं. बाबा द्या ते, मी बघतो काय करायचंय. द्या, सोडा ते. बर ठीक आहे, जशी तुझी इच्छा.